मित्रो, नारळीच्या बागेत इथं काम करतोय. काजूला आणि नारळीला रिंगण करायचं आहे पाणी घालण्यासाठी. तर पाणी घालण्यासाठी रिंगण करत होतो तेव्हा एक आठवलं. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी एक सांगतो, लक्ष द्या, लक्षात ठेवा. काय लोकांना माहिती असेल आणि काय लोकांना माहिती नसेल, पण मी सांगतो, जरा लक्ष द्या. तर कोणाची जर का दाढ दुखत असेल, दात चावत असतील, दाढ दुखत असतील, तर आणि तोंड आलं असेल आणि अचानक तोंड आलं आहे आणि आपल्याला काही आपल्याकडे औषध नाही तोंडाला लावायला, तोंड आलं असेल तर सांगतो. मित्र, माझ्या पाठीमागे इथे एक झाड आहे. त्या झाडाचं नाव आपण सर्वांना माहिती आहे, आपल्याला सर्वांना या झाडाचं नाव माहिती आहे. हे बघा, आपण सर्व खातो. हे आहे पेरूचं झाड. तर मित्र, तुम्हाला सांगतो, जर का कोणाची दाढ दुखत असेल किंवा तोंड आला असेल, चुकून कधी तर औषध नसेल आणि दाढ दुखते जास्त, तर हे बघा, हे पेरूचं जे पान आहे ना, वरची जी कोवळी पानं दिसत आहेत तुम्हाला, दिसत आहे हे वरचं कोवळं पान. ही कोवळी पानं वरची घ्यायची, मिठाच्या पाण्यात टाकायची आणि त्याच्यावर जे कीटक जीवजंतू असतात ते नष्ट होतात मिठाच्या पाण्यात टाकल्यानंतर. आणि मग हे मिठाच्या पाण्यात टाकून पान चघून चघून खायचं, जसं खाऊचं पान खातात चघून चघून पान सुपारी टाकून, तसं हे फक्त पान, कोवळं पान चघून चघून खायचं. जास्त कडवट लागलं तर थुंकायचं, थुंकायचं असं जास्त कडवट लागलं तर, नाहीतर हे पान चघून चघून खायचं. आणि दाढ दुखत असेल, दात दुखत असेल, तर अतिशय घरगुती रामबाण उपाय पेरूचं पान. मित्र, कोवळं पान हा, पण पेरूचं कोवळं पान.